चला तर मग आपण आता आलो आहोत आपल्या पटांगणातल्या एका सुंदर अशा लिंबाच्या झाडाजवळ. आता या लिंबाच्या झाडाचा सुद्धा जमिनीसोबत तयार झालेला कोण आहे कसा तर पाहूया. झाडाचं हे सरळ खोड आणि हा जमिनीचा पृष्ठभाग, इथं सुद्धा हा असा काटकोन तयार झालेला दिसतोय सर्वांना. हा काटकोन याच झाडाचा परत जिथं फांद्या दोन फुटलेल्या आहेत तिथं सुद्धा हा कोण तयार झालेला आहे व्ही आकाराचा. हा कोणता कोण झाला? लघु कोण. अशा पद्धतीने या झाडामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर वरच्या बाजूला विशाल कोण सुद्धा तयार झालेला दिसेल. आपण आपल्या या परिसरामध्ये ज्या ज्या वस्तू पाहू त्या सर्व वस्तूंमध्ये आपल्याला कोणाच्या रचना सहज शोधता येतील, फक्त आपण नीट शोधलं पाहिजे.